सर्वप्रथम आपण राईस शिजवणार आहोत. त्याच्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे. तिने आपण ह्याच्यामध्ये पाणी पण टाकून घ्यायचं आहे. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याच वाटीने याच्यामध्ये दोन वाटी मी पाणी ॲड करत आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण खूप हे आता आपण भाताच्या बाजूला ठेवून देऊ. दाल तडका बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण डाळ घ्यायची आहे. मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळही घेऊ शकता. अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ आपण छान स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. हे आपली मुगाची डाळ आणि भात शिजून तयार आहे. आपण आता जिरा राईस बनवून घेऊया. जिरा राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. कढई छान गरम करायची आहे. नंतर त्याच्यामध्ये 1-3 चमचे आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1-1.5 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे. तेल आपलं छान गरम झाल्यानंतरच जिरा टाकायचा आहे, कारण आपण जिरा राईस बनवणार आहोत, त्यामुळे जिऱ्याची फोडणी व्यवस्थित बसणं फार गरजेचं असतं. आता जिरा आपला छान फुलत आहे, त्याच्याचमध्ये मी काही कढीपत्त्याची पानं पण टाकून घेणार आहे. आता याच्याचमध्ये आपण जो राईस शिजवला होता तोही टाकून घेऊयात. आणि जिरा राईस बनवत असताना गॅसची फ्लेम नेहमी हायच ठेवा, म्हणजे आपल्या जिरा राईसला खूप छान फ्लेवर येतो. लो फ्लेमवरती आपला राईस असा परतू नका. राईस परतत असताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स असतात, त्याच्यानेच आपला स्वयंपाक खूप खूप टेस्टी व स्वादिष्ट बनतो. आपला चविष्ट असा जिरा राईस अगदी सोपा तयार आहे. आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तुमचा एक कमेंट, तुमची एक लाईक आम्हाला खूप मोटिवेट करत असते, त्यामुळे कमेंट वगैरे करत जा. झाला आपला टेस्टी जिरा राईस हा तयार झालेला आहे. तर जिरा राईस आपला तयार झालेला आहे. आता याच्याचवरती आपण मस्त असं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. जिरा राईसमध्ये या कोथिंबीरचा फ्लेवर खूप खूप छान लागतो, त्यामुळे कोथिंबीर असेल तर टाकायला विसरू नका. दाल तडका बनवण्यासाठी मी एक भांडं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची, त्याचा फ्लेवर आपल्या दाल तडक्याला खूप छान येईल. आपली मोहरी छान तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे. 2-3 पानं तेजपत्त्याची टाकून घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये मी हा लसूण ठेचून घेतलेला होता 10-12 पाकळ्या, तोही याच्यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर थोडंसं आलं मी किसून घेणार आहे, तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. हे छान आपण परतून घेऊयात.
त्यानंतर मी हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. हा मी एक साधारणतः एक वाटी होईल इतका कांदा उभा चिरून घेतलेला आहे. याला आता हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे. आपला कांद्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता याच्याचमध्ये आपण एक मिरची टाकून घ्यायची आहे. अगदी किंचितशी हळद टाकायची आहे कारण आपण डाळ शिजवताना पण हळद टाकली होती. त्याच्यानंतर एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. आपण फोडणी देताना पण याच्यासाठी लाल मिरची पावडर वापरणार आहोत, त्यामुळे लाल मिरची पावडर थोडीशीच आत्ता टाकून घ्यायची आणि पुन्हा हे छान आपण परतून घेऊया. तर याच्याचमध्ये मी अर्धी वाटी पालक टाकणार आहे चिरून घेतलेली. आपली डाळ हेल्दी पण बनेल आणि टेस्टी पण बनेल. या पद्धतीने तुम्ही दाल तडका नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर करून पाहिली तर कशी झाली हेही सांगायला विसरू नका. आपण छान असं परतून घेऊया एक मिनिटभर. तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो पण टाकला तर चालेल, बारीक चिरायचा टोमॅटो आणि तोही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. आपली फोडणी छान तयार झालेली आहे. आता याच्याचमध्ये आपण जी मूग डाळ शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये ॲड करून घेऊया. शिजवलेल्या डाळीमध्ये मी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं होतं. ही डाळ आपण छान मिक्स करून घेऊया आणि याला एक छानशी अशी उकळी काढून घेऊया आणि नंतर आपण याला तडका देऊ. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ याच्यात टाकू शकता. तुम्ही पाहू शकता आपल्या या दाल तडक्याला छान उकळी पण आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्या फोडणीची तयारी करून घेऊया. आहे की नाही रेसिपी अगदी सोपी साधी, नक्की घरी करून पहा बरं का. आता आपण दाल तडक्याची फोडणी तयार करणार आहोत. आता दाल तडक्यासाठी आपण 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकून घ्यायचं आहे. जिरा छान फुलला की त्याच्यामध्ये 5 ते 6 मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. एक मिरची मी 2 तुकडे केलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेऊयात. लसूण आपला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे. ही लाल मिरची अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही. तर याच्याचमध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे व एक अर्धा चमचा. आता आपण गॅस बंद करायचा आहे व याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आपलं तेल छान गरम आहे तोपर्यंत आपण आपल्या या दाल तडक्याला छान फोडणी देऊन घ्यायची आहे. मी अशा पद्धतीने नक्की फोडणी देऊन पहा. हा आपला छानसा टेस्टी असा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला दाल तडका तयार आहे. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
दाल तडका अगदी यम्मी दिसत आहे की नाही?